मध्ये आपण इंटिग्रेशन नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स सो सुरुवातीला मी इंटिग्रेशन लिहून घेते लेट आय इज इक्वल टू एक्स इंटू एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स सो एक्झाम्पल आधी काय करावं लागणार सिम्प्लिफाय करावं लागणार सो इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू द एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर ओके आपण याच्या आधी म्हणजे तुम्ही टेन्थमध्ये वगैरे शिकला असाल अल्जेब्रिक फॉर्म्युलेच कोणता आता ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर सो ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर आन्सर येतं ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर ओके हा काय येतो फॉर्म्युला ओके सो काय आहे ए स्क्वेअर मायनस बी प्लस बेअर मग असं असेल तर सिम्प्लिफिकेशन हे येत असेल तर एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअरचं काय सिम्प्लिफिकेशन एक्स स्क्वेअर मायनस टू इंटू एक्स इंटू वन प्लस वनचा स्क्वेअर जो की येतोय वन ओके तरी पण मी स्क्वेअर लिहिते म्हणजे तुम्ही जेव्हा परत एक्झाम्पल सॉल्व्ह कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल आणि हा डी एक्स ओके सो हे एक्झाम्पल एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस वन इंटू डी एक्स आता मी काय करते की ह्या एक्सने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करते सो एक्स इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे काय येईल एक्स क्यूब मायनस एक्स इंटू टू एक्स काय होतील टू आणि एक्स इंटू एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस या एक्सने याला मल्टिप्लाय केल्यावर काय होणार एक्स ओके okay. सो so, आता सगळ्या टर्म सिम्प्लिफाय झाल्या सो so, मी काय करते इंटिग्रेशन सेपरेट पुट करते एक्स क्यूब इंटू डी एक्स मायनस हा टू कॉन्स्टंट आहे बाहेर ठेवते एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स ओके सो आता एक्स क्यूबचं इंटिग्रेशन काय येईल कसं येतं एक्स रेस टू एनच्या फॉर्मप्रमाणे एक्स रेस टू फोर डिवाइड बाय फोर मायनस टू इंटू टू एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येईल एक्स क्यूब बाय थ्री हे कसं काढायचं ऑलरेडी आपण बघितलंय लास्ट व्हिडिओमध्ये ओके सो एक्सचं इंटिग्रेशन एक्सचं इंटिग्रेशन काय तर एक्सी पॉवर वन आहे हे सो वन प्लस वन म्हणजे काय होणार एक्स स्क्वेअर डिवाइड बाय टू प्लस सी ओके सो हे सिम्प्लिफाय करूया एक्स रेस टू फोर डिवाइड बाय फोर मायनस टू बाय थ्री एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर बाय टू प्लस सी हे असणार लास्ट आन्सर ओके